मला माहिती आहे अंकल, मी तुमच्या निर्णयाच्या विरोधात जाऊन मोनिशला डिवोर्स न देण्याचा जो मी निर्णय घेतलाय त्यामुळे तुम्हा दोघांना फार त्रास झालाय. नमस्कार. अहो भाऊ, ही भारती. अंकल, ही आदर्शची मम्मी आहे. आणि हे नाही सांगणार की मी तुझी कोण येते. आणि ही माझी पण सगळ्यात चांगली मम्मी आहे. चलायचं अंकल. मी नमस केला. जोपर्यंत माझी मुलगी या घरात परत येत नाही मी काहीच नाही खाणार. गुड नाईट आदर्श. गुड नाईट भारती. एका दिवसात मम्मी मला इतकं मिस करते पण कुठे ना कुठे मी ही मम्मीला आणि त्या घराला खूप मिस करते. झळ दुःखाची दिली नाही फुलांसारख तिला जपला दिल प्रेमाने सर्व सुख माईने केला सांभाळ पण कसा दाटला अंधार अंकल आंटी, तुम्ही दोघं इतके का उदास आहात? काय झालं? तुला माहितीये उद्या सीमाचा वाढदिवस आहे. प्रत्येक वर्षी तिच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधीपासूनच घरात खूप जय्यत तयारी सुरू व्हायची. वाढदिवस तर तिचा असायचा परंतु ती शॉपिंग माझ्यासाठी आणि अंकलसाठी करायची. कारण तिचं म्हणणं असायचं की ज्या दिवशी ती जन्मली त्या दिवशी मी आई झाले आणि तुझे अंकल पप्पा तू त्यामुळे एका लेकी बरोबरच एका मम्मीचा आणि पप्पांचा पण वाढदिवस साजरा कर. भारती बेटा, सीमा आपल्या वाढदिवसाला बाजारातून आणलेला केक कधीच कापत नव्हती. उलट ती आपल्या वाढदिवसाला आपल्या आईला केक बनवायला सांगायची.
हो अंकल, सांगितलं होतं मला सीमाने, कसं रात्रीचे 12 वाजताच तुम्ही तिला बर्थडे विश करायचात आणि तिच्या हाताने केक कापायचात। दरवर्षी सीमाचा वाढदिवस आमच्यासाठी एखाद्या सणापेक्षाही मोठा असायचा, पण या वर्षी असं वाटतंय की जसं घरात दुखवटाच पसरलाय। नाही आंटी, तुम्ही असं अजिबात नका बोलू। जरा विचार करा, जर तुम्ही सीमाचा वाढदिवस इतका मिस करताय तर तिला तिकडे काय वाटत असेल। म्हणून आज या घरात सीमाच्या वाढदिवसाची तयारी तशीच होईल जशी दरवर्षी होते। हो, आणि आपण दरवर्षीप्रमाणे सीमाचा वाढदिवस सीमा बरोबरच साजरा करूया। हे तू काय बोलतेस बेटा, सीमा सोबत तिचा वाढदिवस? हो ना अंकल, आपण सीमाचा वाढदिवस तिच्या सोबतच साजरा करू। आणि जसं दरवर्षी तुम्ही तुमच्या हाताने केक बनवता ना, बस त्या केकची तयारी सुरू करा तुम्ही। बाकी स्पेशल तयारी करायची आहे ना, ती मी करते। भारती बेटा, हे तू काय बोलतेस? नाही 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 नाही, आता नो प्रश्न उत्तर, बस सीमाचा वाढदिवस आपण सगळे सोबत साजरा करू आणि त्याची जबाबदारी माझी। ओके ओके ओके। भारती बोल बाळा, काय बोलायचंय तुला? मामा, तुला एक सांगायला फोन केला होता, लक्ष देऊ नाही का? उद्या सीमाचा बर्थडे आहे आणि मला कॅनडाला रात्री 12 वाजता सीमाचा बर्थडे तिच्या सोबत सेलिब्रेट करायचाय। तिच्या सोबत? हे तू काय बोलतेस बाळा? ओहो मामा, आता लक्ष देऊ एक, ओके? आता तुला कळलं ना तुला काय काय करायचंय? हो हो बाळा, शेवटी तुझीच आई आहे मी, सगळं काही समजलं। तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, जसं तू सांगितलंय तसंच होईल। आणि मी तुझ्या डॅडींशी पण बोलेन आणि त्यांना पण समजावून सांगेन, ठीक आहे? ठीक आहे मामा, चल तुझी काळजी घे तू, ओके? तू पण तुझी काळजी घे बाळा। लव यू। बाय। लव यू। बाय। बस आता फक्त 12 वाजण्याची वाट पाहतेय। अहो आंटी, कुठे घेऊन चाललाय तुम्ही? कुठे पळवू नाही घेऊन जाते तुला। सांगा तर खरं। बस तर खरं। ओ हो सांगा। हॅपी बर्थडे डियर सीमा। हॅपी बर्थडे टू यू। हॅपी बर्थडे डियर सीमा। हॅपी बर्थडे टू यू। सुखी रहा बेटा। आंटी थैंक यू सो मच। देव तुला खूप आयुष्य देव। चल आता लवकर केक का। हो कम ऑन। हॅलो हॅलो हॅलो, एक मिनिट, हे काय तुम्ही एकटाच बर्थडे सेलिब्रेट करणार आहात? सीमा जरा इथे पण बघ। तू इथे नाहीस, पण तुझ्या मम्मा पप्पांनी तुझ्यासाठी आपल्या हाताने केक बनवलाय। Oh
सीमा, आता हे रडणं थांबव बघू, नाहीतर गोड केक खारट होईल. हॅपी बर्थडे बेटा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हे वर्ष तुझ्या आयुष्य मोठ्यात मोठ सुख घेऊन येऊ जे तुझ्याकडून हिरावून घेतलंय. हॅपी बर्थडे. बस आंटी. अग सीमा, चल आता ती तुझी गोड सुंदर स्माइल दे. मेनी 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 हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. गॉड ब्लेस यू. अहो तुम्ही का रडताय आता? चला चला बर्थडे केक कापायचा ना. ओके चला आंटी अंकल. केक कप. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Seema. Happy birthday to you. अच्छा पहिल्यांदा मला. सुखी रहा. हे सीमा, तुझ्या कडून आंटीला. हे तुझ्या कडून. गायत्री ताई. तुम्ही दोघं आमच्यासाठी देवाच्या रूपानेच आमच्या मुलीला भेटलात, नाहीतर इतक्या मोठ्या शहरामध्ये ती त्या अनोळख्या ठिकाणी आमची मुलगी एकटी काय करत असती. तुम्ही प्लीज असं नका बोलू. आणि देवाच्या रूपाने नाही तर आई वडिलांच्या रूपात. हे पामिनाताई, परमेश्वर सगळ्यांना एकाच तराजूतून तोलतो. बघा, आमच्याकडे भारती नव्हती, आमची मुलगी आमच्याजवळ नव्हती, तर त्याने सीमाला आमच्याकडे पाठवलं. आणि तिकडे आमची भारती आई बापासाठी व्याकुळ होती, तर तिला तुमच्याकडे पाठवलं. झालं की नाही समसमान? अगदी बरोबर बोलताय दुर्गा प्रसादजी. तिथे जे तुम्हाला वाटतंय अगदी तसंच आम्ही इथेही अनुभवतोय. सीमाच्या जागी भारती आम्हाला मुलीच्या रूपात मिळाली. हो खरंच भाऊ, तुम्ही भारतीची अजिबात काळजी करू नका. जशी तुम्ही दोघांनी आमच्या मुलीची काळजी घेतली ना, अगदी तशीच आम्ही भारतीची काळजी घेऊ. आजपासून भारती आमच्या सोबत आमच्या घरातच राहील. ती कुठेही पेंगेस्ट म्हणून नाही राहणार. तुम्ही अजिबात काळजी करू नका तिची. हो भारती, मम्मी अगदी खरं बोलते. आजपासून तू माझ्या मम्मी पप्पांसोबत राहणार. हो भारती, तू सीमाच्याच घरी राहा. मम्मी अगदी योग्य बोलते आहे भारती, तू आजपासून तिकडेच राहणार. आम्हाला मग तुझी काळजी करण्याची गरज भासणार नाही, हो ना? आज जर मी सीमाच्या घरी थांबले तर आदर्शच काय होईल? तू आपल्या घरच्यांना काय उत्तर देईल की त्याची पत्नी अचानक कुठे गेली? आणि जर मला इथे थांबायचं नसेल तर सीमाच्या आई वडिलांना काय उत्तर देऊ की मी इथे का नाही थांबू शकत आहे? मी कुठल्या समस्येत अडकून बसली आहे? अगं गुड्डी बाळा, आज लवकर उठलीस तू. हो आई. भारती नाहीये ना घरी, तिच्या सगळ्या जबाबदाऱ्या आता हिने उचलल्यात बरं का. लवकर तर उठेलच. जबाबदाऱ्या तर ती पहिले पण सांभाळत होती, पण भारतीची इतकी सवय झाली ना
की तिच्या शिवाय हे घर सुन सुन वाटतंय. मी जेव्हा माझ्या रूम मध्ये असते ना तेव्हा असं वाटतं की आत्ता सुनबाई येईल. नंतर लक्षात येत की सुनबाई तर इथे नाहीच आहे. आई वहिनी तर फक्त 2 दिवसांसाठी गेली आहे, येईल ती. पण सून जर अशी असेल ना तर तिच्याशिवाय 2 दिवस सुद्धा जगणं मुश्किल होत. कदाचित याच साठी म्हणत असतील की सून येते दुसऱ्या घरामधून, पण आपल्या घरातील सगळ्यांचं मन जिंकून घेते. म्हणून तर तिच्याशिवाय जगणं कठीण होतं ना आपल्याला. आजी तू अगदी बरोबर बोलतेस, बहिणीशिवाय तर घर अगदीच सुनं सुनं वाटतंय अगं, हो ना? हे लक्ष्मी माते, आमच्या भारतीला लवकर घरी पाठव. मी तर हीच प्रार्थना करतोय देवाला की भारती कधीच परत येऊ नये. हे परमेश्वरा, मला मार्ग दाखव प्लीज, काहीतरी मार्ग दाखव. मी करू तरी नेमकं काय करू? मी तर बस फक्त आदर्शला मदत करण्यासाठी सून होण्याचं नाटक सुरू केलं होतं, पण मी हा विचार केला नव्हता की त्या घरात सगळ्यांच्या भावना अशा जोडल्या जातील की मलाच त्यांच्यापासून वेगळं होणं किती कठीण होईल. एका बाजूला आदर्शचं कुटुंब आणि दुसऱ्या बाजूला मैत्रीचं कर्तव्य. सीमाचा विश्वास सार्थ व्हावा म्हणून तिला मी इथे राहायला हवंय, तिच्या आई वडिलांची काळजी घ्यायला हवी आहे. ओ गॉड, मी काय करू? हो आदर्श, या घरात सर्व तुझी आठवण काढतायत भारती, कधी येतेस तू? त्यांना आठवण तर येणारच, पण त्यांच्या आठवणीत राहून मी फक्त त्यांनाच नाही तर माझ्यासाठी पण समस्या निर्माण करते. तू ठीक बोलतेस भारती, पण परंतु आदर्श, आपण तर फक्त नाटक केलं होतं, नात्यांची खोटी गाठ बांधली होती. परंतु मम्मी आणि आजीची आपुलकी, या सगळ्याचं एक नवीन बंधन होत चाललंय आदर्श. आणि मला स्वतःला या बंधनात अडकायचं नाहीये. मला माहितीये भारती, मला माहितीये की या बंधनाला काहीच अर्थ नाही. या घरात आई आजी सर्वजण तुला या घराची सून मानतात, आणि मला या गोष्टीची सुद्धा जाणीव आहे की ज्या दिवशी त्यांना हे समजेल की तू या घराची सून नाहीयेस तेव्हा तर त्यांच्या मनाला खूप यातना होतील. परंतु आता तरी माझं नाईलाज आहे भारती, मी ही गोष्ट त्यांच्या समोर नाही आणू शकत. परंतु आदर्श, खरं काय ते समजून घेण्याचा प्रयत्न तर कर. वेळ निघून गेल्यावर आपल्याला खरी गोष्ट लपवणं आणखी कठीण होत जाईल. काही दिवसांचीच तर गोष्ट आहे, सर्व काही ठीक होईल भारती. हे काय बोलतोयस तू बाळा? काय म्हणते सुनबाई? दे तर आई, अशी कोणती गोष्ट आहे सुनबाई? तू स्वतः पण मला सांगू शकतेस. मम्मी ते मम्मी आंटीची तब्येत आता. हे बघ सुनबाई, मला जेवढं समजतंय आपल्या दोघींमध्ये इतकं जवळचं नातं आहे की तू न संकोचता माझ्याशी बोलू शकतेस. बोल काय झालंय? तुझी आंटी विचार करत असेल की तुझी सासू कशी आहे, मी इतकी आजारी आहे आणि ती मला पाहायलाही नाही येते. पण तू काळजी करू नकोस सुनबाई, मी आजच आदर्शला घेऊन त्यांना भेटायला येते. नाही 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 मम्मी, मला म्हणायचंय की यायची काही गरज नाही आहे.
ती अंडी आता ठीक आहेत, बस थोडा थकवा आहे त्यांना, तर मी त्यांची काळजी घेतेच आहे. ठीक आहे बाळा, तू तुझ्या आंटीची काळजी घे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आपलं घर आपलं असतं आणि आम्ही सगळेजण तुझी इकडे वाट बघतोय. आणि तुझ्या आंटीला पण सांग मी लवकरच त्यांना भेटायला येणार आहे. ठीक आहे? ठीक आहे मम्मी, मी लवकरात लवकर येईन. आणि जर त्यांची तब्येत ठीक असेल ना तर तुझ्या बरोबर त्यांनाही घेऊन ये इकडे. अच्छा, मी फोन ठेवते. ठीक आहे सोनबाई. आई, तुला इतकी काळजी करायची काय गरज होती? आता भारतीच्या आंटीची तब्येत ठीक होतीये, ती तिची काळजी घेते ना. आंटी आता ठीक आहे. ठीक आहे, तुझ्यासाठी आरती आणली होती, हे घे. परमेश्वर तुम्हा दोघांना सुखी ठेव. मी मीना आंटीला वचन दिलंय की इथेच राहीन मी. जर आंटीला कळलं की मी इथून जाणार आहे तर ते काय विचार करेल? कसला विचार करतेस? काही नाही आंटी, ते तुम्हा दोघांचं प्रेम पाहून मला मम्मा बाबांची आठवण आली. जर आम्ही तुला आमची मुलगी मानली आहे तर तू पण आम्हाला तुझ्या आई वडिलांप्रमाणे समज ना. आणि हो, आता तुला कुठेही पेंगे सारखं राहायची काहीही गरज नाहीये. अगं, आपलं घर असताना कोणी कुठे पेंगे सारखं का म्हणून राहावं? जा, जाऊन सांग त्या लोकांना आणि सर्व सामान घेऊन ये तुझ्या इकडे. भारती बेटा, जर उद्या सीमाला हे कळलं की तिचं स्वतःच घर असताना देखील तू कोणा दुसऱ्याच्या घरात पेईंग गेस्ट म्हणून राहत असशील तर ती काय विचार करेल?